पिंपरी चिंचवड शहरामध्ये आज नांदेड जिल्ह्यातील लोहा कंधार मतदारसंघातील बांधवांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा पार पडतोय. या मेळाव्याला जे आहे शिवसेना नेते सचिन अहिर त्याचबरोबर उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचं प्रमुख मार्गदर्शन आज कार्यकर्त्यांना लाभले. नेमकं कशा पद्धतीने हा मेळावा पार पडतोय जाणून घेऊया. आपल्या सोबत शहर प्रमुख आहेत सचिन भोसले. सचिन भाऊ, काय सांगाल आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ पवार जे आपले नेते आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मेळावा पार पडतोय, कसं नियोजन आहे आजचं? आज आपण जर पाहिलं तर या ठिकाणी लोहा कंधार विधानसभेचे आमचे राज्याचे संघटक आदरणीय एकनाथदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये वास्तव्यास असणारे आणि या शहरामध्ये कामानिमित्त स्थायी झालेले सर्व लोहा कंधार या विधानसभेतील मित्रपरिवार मतदार हे सर्वजण आज या ठिकाणी एकत्र जमलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख आदरणीय सचिनभाऊ आहेत, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख थोरात साहेब यांनी या ठिकाणाहून आज येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार निश्चितपणे पुन्हा या ठिकाणी येणार आहे हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी हा मेळावा संपन्न झालेला आहे. काय मार्गदर्शन आहे आज? कारण सचिन अहिर साहेबांना काय कारणास्तव मुंबईत जायचं होतं, आता बानगुडे साहेब आहेत, थोरात साहेब आहेत, त्यांचं भाषण होणार आहे, नेमकं काय मार्गदर्शन होणार कार्यक्रम? आज थोड्या वेळानंतर 3 वाजता अरविंदभाई सावंत यांचा नागरिक सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सचिन भाऊंनी त्या आपल्या भाषणामध्ये देखील उल्लेख केला की त्या कार्यक्रमाचं नियोजन संयोजन हे सचिन भाऊ त्या परिसरातील पदावर असल्या कारणाने त्यांना त्या ठिकाणी जावं लागतंय आणि खऱ्या म्हणजे खरं तर या ठिकाणाहून सर्व शिवसैनिक आणि मतदारांना हेच हाच सांगण्याचा प्रयत्न आहे की येणाऱ्या लोहा कंधार विधानसभेच्या मतदार संघामध्ये सर्वांनी एकनाथदादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचं आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सर्व महाराष्ट्रामध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचे. लोहा कंधारची तयारी तर सुरूच आहे, पण त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरात 3 विधानसभा आहे. ठाकरे गटाची सध्याची काय भूमिका आहे, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर किती जागा लढणार तुम्ही ठामात? पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड आणि भोसरी 3 विधानसभा येतात. खऱ्या अर्थानं जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे किंवा जागा वाटप निश्चित करण्याचं हा अधिकार हा शहर प्रमुखांचा नसून हा पक्षाचे सर्व नेते मंडळी बसून निर्णय घेणार आहेत. आम्ही तुम्ही काय मागणी केली पक्ष प्रमुख? निश्चितपणे आम्ही या शहरातील 2 विधानसभा लढण्याची मागणी केलेली आहे, त्यामध्ये पिंपरी असेल, चिंचवड असेल, भोसरी असेल, 3 विधानसभा आम्ही मागतोय. परंतु जो निर्णय जागा वाटपाचा फॉर्म्युला पक्षाचे नेते मंडळी महाविकास आघाडीतील सर्वजण एकत्र बसतील आणि त्यानंतर तो निर्णय होईल. शहरात अशी चर्चा की शहर प्रमुख या नात्याने तुम्ही देखील पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक आहात, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, तुम्ही देखील मोर्चे बांधणी सुरू केली, नेमकं काय भूमिका आहे तुमची? मी निश्चितपणे पिंपरी विधानसभेमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे, परंतु पक्षप्रमुख आणि आमचे संपर्क नेते जो आदेश देतील आणि जो उमेदवार देतील, शेवटी निवडणुकीच्या दरम्यान अनेक लोक इच्छुक असतात, परंतु ज्याला पक्ष संधी देईल त्याचं प्रामाणिकपणे काम आम्ही सर्वजण करणार आहोत. आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. दादा, काय नाव आपलं? आज भव्य मार्गदर्शन मेळावा पार पडतो, या ठिकाणी सचिन अहिर असतील, बानगुडे साहेब असतील, त्याचबरोबर थोरात साहेब या ठिकाणी त्यांचं प्रमुख मार्गदर्शन करतात. काय शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे आज? आज विधानसभेचं रणशिंग फुकलेलं आहे आणि उद्धव साहेब देतील तो उमेदवार, उद्धव साहेब देतील ते चिन्ह आणि जे काय असेल त्या हिशोबाने आम्ही लढणार आहे आणि गदारांना 100% आम्ही काढणार आहे आणि 288 मतदारसंघावर आम्ही भगवा पुन्हा फडकवणार आहे, महाविकासाकडे झेंडा फडकवणार आहे आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव साहेबांना आम्ही करणार आहे. कशा पद्धतीचं मार्गदर्शन झालंय, कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसतोय, जसं तुम्ही म्हटलं की आज रणशिंग फुंकलेलं आहे विधानसभेचं, काय नेमकं म्हणणं तुमचं? प्रत्येक जण म्हणतोय चिकी याला मिळणार तिकीट त्याला मिळणार, पण 288 ठिकाणी कुठल्याही पक्षाचा महाविकासाकडे उमेदवार असू देत त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि आम्हाला त्याचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि ही सुरुवात आहे आणि उद्धव साहेबांना पुन्हा आम्ही मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही. अरे आवाज कुणाचा? ही ताकद कुणाची? थोरात साहेब असतील जे संपर्क प्रमुख आहे नांदेड जिल्ह्याचे, त्यांच्या बरोबर जे आहे एकनाथ पवार, म्हणजे या शहराचे जरी असेल तरी त्यांचं गाव लोहा कंधार आहे नांदेड जिल्ह्यातील आणि त्यांच्यासाठी कुठेतरी ताकद लावण्यात आली मोठ्या प्रमाणात, ते इच्छुक आहे, जवळपास त्यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. कार्यकर्त्यांमध्ये काय उत्साह आज? कार्यकर्त्यांमध्ये खऱ्या अर्थानं आता नुकत्याच खासदारकीच्या इलेक्शन झालेले आहे, त्याच्यामध्ये आपण निकाल बघितलेलाच आहे, तर कार्यकर्त्यांच्या मध्ये महाविकास आघाडी आणि आम्ही
आमचे नेते पांडुरंग पाटील यांच्यातर्फे आम्ही या ठिकाणी आलेलो आहेत. हे लोहा कंधारवासियांचा एक परिसंवाद मेळावा आहे आणि खऱ्या अर्थाने एकनाथ पवार साहेबांनी पिंपरी चिंचवड मध्ये असू द्या बऱ्यापैकी आपल्या लोकांची कामं अतिशय चांगल्या पद्धतीने कामं केलेली आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना तिकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि हे विधानसभेचं रणचिंग फुंकलेलं आहे. तरी आम्ही कोल्हापूरवासीय जे इथे पुणे पिंपरी चिंचवड मध्ये जे सगळे आहेत यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना पूर्णपणे ताकद लावण्याचा प्रयत्न करतोय आणि आमचे नेते पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून आम्ही ते सगळे कामं करत आहोत. असं म्हटलं जातं शिवसैनिकांनी जर ठरवलं कुठला उमेदवार निवडून आयचं तर ते निवडून आणतातच. त्याच पद्धतीने आज आपण पाहू शकतो कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. एकनाथ पवारांकडे तुम्ही कसं पाहताय? त्यांनी पहिल्याच दिवसापासून मोठ्या प्रमाणात मोर्चे बांधणी सुरू केली. आज भव्य मेळावा पार पडतो. हजारोच्या संख्येने शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन पार पडते. काय म्हणणं तुमचं? एकनाथ पवार साहेबांचा स्वभाव म्हणजे अतिशय इतका जबरदस्त व्यक्तिमत्व आहे की कार्यकर्ता मोठा झाला की नेता मोठा होतो ह्या व्यक्तिमत्वाचे ते एकनाथ पवार साहेब आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज पिंपरी चिंचवड मध्ये काम करून सुद्धा त्यांचे लोहा कंधार इथून उमेदवारी देऊन ते आता गेली एक दोन वर्षापासून अतिशय चांगल्या पद्धतीने तिकडे संपर्क करत आहेत आणि खासदारकीला सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचा केलेला आहे. दादा सध्या काय स्थिती आहे लोहा कंधार मतदारसंघाची? कारण नागरिकांचा कुठेतरी रोष आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी नोकऱ्या नाही, कामं नाही, रोजगार नाही, त्यामुळे आम्ही शहर सोडून आम्ही बाहेर पडलोय. नेमकं काय काय परिवर्तन करणार तुम्ही यावेळी? माझं म्हणणं असं आहे की बबनराव थोरात साहेब हा नांदेडचे संपर्क प्रमुख आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ पवार साहेबांनी जो प्रवेश केलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे तो अतिशय मार्मिक पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी तो प्रवेश. आधी सत्ताधारी भाजपात होते त्यांना सोडून ते शिवसेना. बरोबर आहे, कारण ते सत्ताधारी भाजपाचे होते, महापालिकेमध्ये ते प्रमुख नेते होते बीजेपीचे. पण त्यानंतर ते जे इकडे उद्धव साहेबांच्याकडे त्यांनी जो प्रवेश केला तो थोरात साहेबांच्या वरती विश्वास ठेवून, कारण नागेश पाटील आष्टीकरांची जी शीट दिली ती थोरात साहेबांच्या विश्वासावरती आपल्या उद्धव साहेबांनी दिली आणि त्या ठिकाणी जी प्रमुख जबाबदारी होती ती बबनराव थोरात साहेबांच्यावर होती आणि बबनराव थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जर आज जर एकनाथ दादांनी प्रवेश जर आमच्या उद्धव साहेबांकडे केला असेल तर त्यांचा विजय कुठलीही शक्ती रोखू शकत नाही. हे माझं स्पष्ट मत आहे आणि माझं असं अजून एक शिवसैनिक म्हणून म्हणणं आहे की जो वरून मातोश्रीवरून जो आदेश येईल तो आदेश आम्ही 100% पाळू आणि 100% लोहा कंधार जरी आमच्यापासून 400 किलोमीटर जरी असेल तर कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळ असेल किंवा आमचे सगळे कोल्हापूरवासी लोक असतील जे पांडुरंग पाटलांच्या माध्यमातून आम्ही शिवसैनिक काम करतो पिंपरी चिंचवडला, त्यांच्या माध्यमातून जी ताकद आहे ती 100% आम्ही या लोहा कंधार लोकांच्या मागे लावू आणि एकनाथ दादाचा विजय हा 100% येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना आमदार करून आम्ही 100% विधान भवनावर पाठवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आमचा एकंदरीत निर्णय थोरात साहेब असतील, पवार साहेब, एकनाथ पवार साहेब असेल, त्यांनी पहिल्याच दिवसापासून जे आहे संपूर्ण नांदेड जिल्हा पिंजून काढण्याचं काम सुरू केलेलं आहे. आज मेळावा पार पडतोय, काय विश्वास वाटतो आगामी विधानसभेमध्ये काय वाटतं तुम्हाला? आगामी विधानसभेमध्ये साहेब आता लोकसभेचा निकाल तुम्ही आता जसे आमच्या मित्रांनी शिवसैनिकांनी सांगितलं तसं तुम्ही पाहिलेलंच आहे की जे जे म्हणत होते 40 पार 48 पार जे देशामध्ये 400 पार म्हणत होते त्यांना 200 सुद्धा पार करतील का नाही याची शंका होती आणि ते नाही करता आले, कारण या भूमीमध्ये भारताची भूमी किंवा ही भूमी जी आहे ती सक्षम लोक आहेत आपल्याकडे आणि ही लोक काम करताना अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. जर त्यांना जर असं वाटत असेल त्यांची जी बीजेपीची जी काही मगरुरी प्रवृत्ती होती त्यांना शिवसैनिकांनी उद्धव साहेबांच्या सगळ्या सेनेनं अतिशय ठेचक अशी भूमिकेची हे करून त्यांना आपण धडा शिकवलेला आहे. सध्याच्या स्थितीला आपण पाहतो विधानसभा आता 2-3 महिन्यावर आली आहे, शिवसैनिक म्हणून काय तयारी तुम्ही केलेली आहे, कशा पद्धतीने तुम्ही मैदानात उतरला? शिवसैनिक म्हणून जी आमची तयारी आहे तो मातोश्रीचा आदेश जो आमच्यापर्यंत येईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन करून त्याच्या पद्धतीने आम्ही काम करून येणाऱ्या विधानसभेमध्ये जितक्या जास्तीत जास्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सीट निवडून देता येतील त्यासाठी हा एक शिवसैनिक नाही इथं असणारे माझे सगळे मित्र शिवसैनिक हे जीवाचं रान करतील आणि उद्धव साहेबांना परत एकदा एक मानाचा सिरपेजा तुरा मुख्यमंत्री पदाचा आम्ही लावणार म्हणजे लावणार. लोहा कंधारवर यावेळेस भगवा फडक 100% फडणार साहेब, शंकाच नाही, कारण बबनराव थोरात साहेब ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी विजय हा नक्की आहे. नक्कीच आपण पाहू शकतो की शिवसैनिकांनी कुठेतरी उत्साह आपला दाखवलेला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सक्रिय झाले आहेत. आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये लोहा कंधार मतदारसंघातील शिवसैनिक बांधवांचा मेळावा पार पडतोय. आपल्यासोबत काय शिवसैनिक होते त्यांनी देखील विश्वास केला की लोहा कंधार हा जो विधानसभा मतदारसंघ आहे या ठिकाणी नक्कीच शिवसेनेचा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा भगवा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. कॅमेरामॅन बांधवा शिवराय सह प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड.